गायन इथे सांगितलं की संगीताची आवड असणारे बरेच आहेत
माझं थोडंफार संगीत कमी आहे, परंतु मला आज परम भाग्य मला वाटतं की आज सिंधुदुर्गामधल्या एक नामवंत संगीतकार माझ्यासमोर आणि त्यांच्यासमोर मी त्यांच्यासोबत बारी करण्याची संधी मला मिळते, त्याबद्दल ह्या मिताळेश्वराचे खूप खूप आभार मानते व तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. जरा इतक्यापासून इम्युनिटी वाढवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, त्या साऊंड सिस्टीम वाल्याचे आभार मानतो. धन्यवाद. थोडा इफेक्ट द्या ना भाऊ प्लीज. थोडा आवाज कमी केला तर चालेल. तुझे घेऊन जातो मी अल्पशाखानी, तुझ देवा दिली समजला निर्मळ दृष्टी, याच दृष्टीने मी आज बघतो ही सृष्टी, नको मान पान मजला प्रतिष्ठा ही मोठी, नको
कार्यक्रम उशिरा सुरू झाला आहे कारण लोक मायबाप प्रेक्षक त्या टायमिंगला येऊ शकले नव्हते. कारण खरं आहे ते 7 वाजता जरा ऑट टायमिंग होतं पण ते नियमांच्या बंधनामुळे थोडं टायमिंग ठेवलेलं होतं परंतु त्याला नाविलाच आहे. कारण या कोरोनाच्या काळामध्ये हे सगळं पाहणं गरजेचं आहे आणि आपण मायबाप प्रेक्षक आपण हे अनुभवलेलं आहे. ह्या कोरोनाने बऱ्याच लोकांचे प्राण गेलेत. कुणाची आई गेली असेल तर मुलाला तिचं दर्शन करता आलं नाही, लक्षात घ्या. कुणाचा मुलगा गेला असेल तर बापाला सुद्धा त्या मुलाचं अंत्यदर्शन घेता नाही आलं. ह्या कोरोनाने बरंच शिकवलेलं आहे. सत्य त्रेता द्वापर आणि कली ह्या कलियुगात अजून असे अनेक प्रसंग येणार आहेत, परंतु त्याच्यातून जर आपल्याला पार पडायचं असेल तर त्या परमेश्वराच्या भगवंताशिवाय भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि हे प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. 2 वर्षापासून हा विषय चालू आहे. प्रत्येक माणूस हा प्रत्येक सगळे व्यवहारसुद्धा बंद पडले, त्यामुळे पैशाची किंमत केलेली, पैसा काय असतो हे कळालेलं आहे. नाती जोडली गेली परंतु त्याच पद्धतीत नाती तुटलीसुद्धा गेली घराघरात. म्हणजे हे विषय तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे काय विषय घडले ते. ठीक आहे, सुरुवात आहे. आज नवरात्रीचा 3रा दिवस आहे. ज्या देवीने 9 दिवस 9 रूप घेतली, एक शैलपुत्री, दुसरं ब्रह्मचारिणी, तिसरं चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री, 9 रूप घेतली. कशासाठी? केवळ ज्या देवाधिकांना ज्या राक्षसाने हैराण केलं तो महिषासूर नामोहरण केलं, देव इकडे तिकडे पळायला लागले आणि त्या देवी मातेची आराधना केली, प्रसन्न झाली, 9 रूप वेगवेगळी घेऊन त्या महिषासुराचा वध केला. आपण प्रत्येक जण देवळात सुद्धा घट बसवतो आणि काही ठिकाणी घरात सुद्धा घट बसवतात, किंवा घट नाही बसवलं तर प्रत्येक दिवशी एक माळ सोडतात. आज 3री माळ आहे. ती माळ सोडण्याचं कारण काय? 9 दिवस 9 माळ सोडतात. माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, 18 ऋषींची 18 मतं. पण जे देव पळाले ते देव त्या घाटात लपान बसलेले आहेत, म्हणून त्या देवांची पूजा म्हणून आपण ते 1 ते 9 माळा सोडतो. आणि हे युद्ध संपलं, त्या महिषासुराचा वध झाला आणि देवी मग बघायला आली कोण कोण कुठे कुठे आहे. ती देवी म्हणते की को जागरे, ती आपण साजरी करणार येणारी ती कोजागिरी, को जागरे कोजागिरी. एका माहित आहे कोजागिरीचं महत्व फार वेगळं आहे. बाबा प्रेक्षक, श्रीकृष्णाने आपल्या 16 सहस्र नारीना आणि त्या गोकुळातील सर्व बालिकेना गौरणीना 1 दिवस दिला स्वतःचा, आणि तो म्हणजे कोजागिरीचा, म्हणजे तीच शरदचंद्र पौर्णिमा. आणि आपण त्याचा विपर्यास करतो, आपण वाट बघत असतो कोजागिरी काही लोक जो तो तयार आहे एकदम, हा पार्टी
तसं नाही आहे ते, पण आज कलियुग आहे, ह्याच विषयाचे चालत राहणार आहे. सुरुवात करतो आज, पुन्हा एकदा सांगतोय, संदीप लोके अतिशय गोड गळ्याचे आहेत ते. शेवटी पिंगल म्हणून मला काहीतरी बोलावं लागतं, त्याला नाव इजला जाईल. पण संदीप लोके आणि माझ्या बाऱ्या बघण्यासाठी बरेच लोक उत्सुक असतात. प्रत्येकाचा शिक्का बसलेला आहे, माझ्या मागे शिक्का बसलेला आहे की बाबा काहीतरी एक दोन शब्द तरी परमेश्वराच्या नावाने कुठेतरी हा माणूस सांगतो. हा विषय आणि संदीप लोके यांच्याबद्दल एक शिक्का बसलेला आहे, तो म्हणजे सिंधुदुर्गातील एकमेव चिडखोर बुवा कोण असेल तर तो संदीप लोके. हा स्टॅम्प त्यांनी मागे घेतलेला आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्या आपण भविष्यामध्ये काय घडणार सोडा, आता वास्तवात तुम्हाला बघायला मिळेल. एकही शब्द इथे महिला वर्ग सुद्धा आहेत, एकही शब्द आम्हा दोन्ही मुलांची खात्री देतो. मात्र मगाशी सांगितलं की घाणेरडे चुटके सांगू नका, खूप छान सांगितलं, गरज आहे आज. पण 100% ज्या ती महिला आल्यात, आमच्या भगिनीला आल्या, ती सुद्धा 9 रुपये. कुणाची मुलगी असू दे, कुणाची आई असू दे, कुणाची वहिणी असू दे, कुणाची बहीण असू दे, कुणाची सासू असू दे, ही सुद्धा देवीची जी 9 रुपये आहेत ना, ती आपली आई किंवा आपली बहीण असते, लक्षात ठेवा. आणि ते फार सांभाळलं पाहिजे. म्हणून त्या आया बहिणींच्या मनाला कुठेतरी लाज येईल असा एकही शब्द दोन्ही बुवांच्या वतीने 100% येणार नाही, हे मात्र खरं. आमचं होणार काहीतरी आज आणि अनुवा ना, आज 2 वर्ष म्हणजे जवळजवळ बरेच दिवस आम्ही एकमेकांना भेटत नाही. आणि प्रामाणिकपणे सांगतो, बुवांना सुद्धा कोरोना झालेला होता, त्याच्यातून ते अगदी सही सलामत सुटले आणि त्यांच्यासाठी हो खरं सांगतो खूप नाजूक परिस्थिती. आता आता कुठेतरी तो त्याची ताकद वाढतात जरा हसणार. ह्या एक माझं काय म्हणणं आहे, म्हणणं आहे आपण हा क्षणिक खेळ आहे लक्षात घ्या, त्यामुळे तोंडावर माणसाने हसू ठेवलं पाहिजे. कोणाची गॅरंटी नाही केव्हा घातात काय सांगा. नाही तू रड म्हण, तू आमचा हसा नाही तर मी रडा तर रड तू. अपेक्षा नाही, अपेक्षा नाही माका त्याची गरज पण नाही. तू हस नाही तर रड काय व्हायला का जाऊ दे. चला मी प्रयत्न करणार आपल्याला उकळ काढू दिला की त्याला धोंड मार आणि आपण उडून घ्यावा. चला रूप मंदिर वा
Kala kala.